चाळीसगावच्या कन्नड घाटात नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांकडून वसुली करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तसे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी शनिवारी काढले आहेत चाळीसगावच्या आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालकाच्या वेशात या वसुली पोलिसांचा पर्दापाश केला होता अवजड वाहनांना बंदी असताना कन्नड घाटात नाकाबंदी करत प्रत्येक ट्रक चालकांकडून रुपये 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 अशी जमेल तशी वसुली करणाऱ्या चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करून या चौघांचा व्हिडिओ पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांना टाकला होता खात्याअंतर्गत चौकशी सुरू असून चौघांच्या निलंबनाचे आदेश शनिवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी काढण्यात आले आहेत यामध्ये गणेश वसंत पाटील प्रकाश भगवान ठाकूर सतीश नरसिंग राजपूत संदीप भरत पाटील असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत निलंबन काळात चौघे कर्मचारी खासगी नोकरी व्यवसाय करू शकणार नाहीत असे आदेशात म्हटलं आहे चव्हाण यांनी स्वतः या कारवाईचे व्हिडिओ शूटिंग केले होते पोलिसांनी वसुलीसाठी काही व्यक्ती नेमल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तसेच या लाचखोर पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा इशारा दिला होता त्यासाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयात ठिया देण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते मात्र जिल्हा अधीक्षकांनी तातडीने कारवाई केल्याने चव्हाण यांचे आंदोलन टळले आहे मात्र पोलिसांची खाऊगिरी थांबणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज कन्नड